महाविकास आघाड़ी के पदाधिकारियों द्वारा आज मनपा को किस संदर्भ में निवेदन सौंपा गया, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर जिले में लगातार कोरोना के रुग्णों में बढ़त हो रही है, जो अब सभी के लिए चिंता का विषय बन चुकी है। वहीं इसी संदर्भ में आज महाविकास आघाड़ी के चंद्रपुर जिले के मुख्य पदाधिकारियों द्वारा तथा कार्यकर्ताओं द्वारा मनपा को एक निवेदन सौंपा गया तथा इस निवेदन में उन्होंने मनपा से मांग की है कि मनपा की निधि से आम लोगों के लिए एक कोविड रुग्णालय की स्थापना हो। निवेदन देते समय शिवसेना जिला प्रमुख संदीप गिरे के साथ शहर कांग्रेस जिला अध्यक्ष रामू तिवारी, शहर राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष राजीव कक्कड़ के साथ शिवसेना कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस तथा अन्य मित्र दलों के पदाधिकारी उपस्थित थे। यह निवेदन चंद्रपुर महानगर पालिका के महापौर राखी कंचरलावर के साथ आयुक्त राजेश मोहितो को सौंपा गया। तो सुनिए इस निवेदन के संदर्भ में शिवसेना जिला प्रमुख संदीप गिरे के साथ शहर कांग्रेस जिला अध्यक्ष रामू तिवारी ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे महानगरपालिका चंद्रपूरचे महापौर मॅडम आणि आयुक्त साहेबांना भेट घेऊन चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकेतर्फे कोविड हॉस्पिटल हे 500-bed बॉम्ब हॉस्पिटल तयार झालं पाहिजे याची मागणी घेऊन आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी तिथं पोहोचलो होतो। कारण की इथे जे आजची परिस्थिती आपल्याला दिसून आली, गेल्या 6-8 महिन्यापासून कोविडमुळे सगळ्या जनता आपली त्रस्त आहे आणि GMC जे बेड अवेलेबल आहे तिथे आपल्याला बेड उपलब्ध होत नाही आहे। कारण त्याची जिम्मेदारी महानगरपालिकेत जे लोक राहतात त्याचीसुद्धा जिम्मेदारी, महानगरपालिकेसुद्धा जिम्मेदारी आहे का आपले जे गोरगरीब जनता आहे त्यांना पण आपण सुविधा दिली पाहिजे। इथं जी आरोग्य व्यवस्था आहे त्या आरोग्य व्यवस्थेची आतापर्यंत 6 महिन्यापासून गेल्या 6 महिन्यापासून का काम करताय, त्यांनी आतापर्यंत एक बेडसुद्धा उपलब्ध करून दिला नाही हे आपल्यासाठी शोकांतिक आहे। महानगरपालिकेचं काम फक्त का लोकांकडून कर वसूल करणं आहे, लोकांचे रस्त्यावरती झाडू मारणं, लोकांचं घरासमोरचा कचरा उचलणं इतकंच महानगरपालिकेचे काम आहे का? इथं स्वतःचे स्वतंत्र जे यंत्रणा आहे, आरोग्य विभाग इथं आहे, डॉक्टरची टीम इथं सुद्धा आहे, तर एक हॉस्पिटल उभारणे यांची जिम्मेदारी पडत नाही का? हे हा सवाल आम्ही माननीय आयुक्त साहेबांना महापौर मॅडमला विचारला तर आम्हाला आयुक्त साहेबांनी आम्हाला एक हे दिलं आहे तर 30 तारखेला येणार, 30 तारखेला जी आमसभा होणार आहे महानगरपालिकेमध्ये, आपण आम्ही तिथे ठरवतो ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर बघूया तर काय करता येईल। कारण की येत्या 30 तारखेनंतर महानगरपालिकांनी इथे हॉस्पिटलचा जो ठराव आहे त्याने काही निर्णय घेतला नाही, आम्ही महाविकास आघाडीतर्फे महानगरपालिकेचा आम्ही घेराव करणार आणि याच्यात जर आमची काही मदत लागत असेल महाविकास आघाडीतर्फे तर आम्ही तिथे समजतो की आम्ही तिथे सोबत आहोत। परंतु आतापर्यंत एक शोकांतिका अशी आहे का महानगरपालिकांना प्रशासनाकडे एक कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी एक साधी मागणी सुद्धा केली नाही। हे जे आता प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्याकडे चंद्रपुरात मोठं बनून राहिलं जम्मू हॉस्पिटल याच्याकडे जे बोट टाकून तिकडे बनत आहे आम्हाला त्याचा विरोध नाही, पण मला सांगा तिथं गरीब जनता तिथं जाणार आहे का? त्या गरीब जनतेला तिथं जे डॉक्टरची टीम इथं बन हॉस्पिटल बनवत आहे त्याला ते ट्रीटमेंट करणार आहे का? आजची परिस्थिती अशी आहे का साधारण माणसाला ते सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही आज सगळ्या महाविकास आघाडीतर्फे आज यांना निवेदन दिलं आणि 30 तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत। 30 तारखेनंतर आता महाविकास आघाडीतर्फे आम्ही आंदोलन ठेवतो। 6 महिन्याचे कोरोनाचा प्रकोप पूरे देश में और चंद्रपुर में भी चल रहा है और चंद्रपुर महानगर पालिका जो 250 करोड़ रुपए का जिसका साल का बजट है, एक सिंगल बेड का भी कोरोना कोविड हॉस्पिटल नहीं उभार सकती। हमें राजकारण नहीं करना है कोरोना पे, पर एक सामान्य नागरिक, अभी जम्मू कोविड हॉस्पिटल एक प्राइवेट हॉस्पिटल बना, हमको उसका विरोध नहीं है, पर महानगर पालिका जिसका 250 करोड़ का बजट रहने के बाद में एक सिंगल बेड का, आज नगर सेवकों को भी अगर हो रहा है तो वो भी दर दर भटक रहे कि उनको बेड नहीं मिल रहा बोल के, और सामान्य नागरिकों की तो हाल बेहाल है। तो महानगर पालिका ने भी अपनी जिम्मेदारी लेके कम से कम एक 500 बेड का तो भी कोविड हॉस्पिटल बनाने को ना, और उसके लिए अगर कुछ भी मदद लगती है तो उन्होंने, हमारे पालक मंत्री साहब तो कर ही रहे, हर जगह के लिए काम कर रहे हैं, उनके तरफ जाने को ना, उनसे निवेदन करने को ना,